आता आपली इपिडेमिक म्हणजे साथरोग हा 1 जूनपासून सुरू होतो, तेव्हापासून ते आतापर्यंत आपल्याकडे स्वाईन फ्लूचे 48 पेशंट आढळले आहेत, 48 रुग्ण आढळले आहेत, आणि त्यापैकी 22 रुग्ण जे आहे ते औषधोपचाराखाली आहे, म्हणजे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे, आणि 24 रुग्ण हे डिस्चार्ज झालेले आहेत. त्यामधील 2 डेथ झालेले आहेत, एक 85 वर्षाचं मेल आहेत आणि एक 52 वर्षाची फिमेल आहे. त्या दोघांनाही सहव्याधी होता, जसे की डायबिटीस वगैरे, ब्लड प्रेशर वगैरे अशा सहव्याधी त्यांना पण होत्या. याच्यामध्ये आव्हान एकच मी करू इच्छिते की ज्या पेशंटला सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अशी काही लक्षणं जर असतील तर त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरी उपचार करू नये, स्वतःला आयसोलेट करावं, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग जे आपण कोविडसाठी आतापर्यंत यूज करत होतो, ती त्रिसूत्री यूज करत होतो, तीच आपण आता पण त्यांनी यूज करावी. आणि औषधोपचार मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा, टेस्ट करून घ्याव्या स्वाईन फ्लूची, जर असेल तर त्याच्यासाठी स्पेशल टॅमिफ्लू नावाच्या ज्या गोळ्या असतात त्या घेतल्या की पेशंट रिकवर होतात बरोबर. आता आणि याच्यामध्ये आपल्याकडे तर वॅक्सिन पण आलेलं आहे स्वाईन फ्लूचं, तर स्वाईन फ्लूचं वॅक्सिन जे आहे ते आमच्या 3ही जे हॉस्पिटल्स आहेत, रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण, वसंत व्हॅली मॅटर्निटी होम कल्याण आणि शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली, हे 3ही ठिकाणी आम्ही ती लस उपलब्ध करून दिलेली आहे. ही लस तुम्ही सहभागी असलेले जसे की उच्च रक्तदाब आहे किंवा डायबिटीस आहे हे असलेले कुठल्याही व्यक्तीला ती लस घेऊ ती व्यक्ती घेऊ शकते लस. तसंच दुसरा आणि तिसऱ्या महिन्यातल्या गरोदर माता आणि आरोग्य कर्मचारी जे की समजा असं स्वाईन फ्लूचे पेशंट असो किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या संपर्कात असतात असे हेल्थ वर्करने ती लस घ्यावी. मात्र एक आहे की कोविडची लस आणि स्वाईन फ्लूची लस एकत्र घ्यायची नाही आहे, त्या 2 लसीमध्ये किमान 2 आठवड्याचं अंतर असायला पाहिजे.